श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर दसऱ्याचा दिवस शुभ कार्यासाठी उत्तम चुकूनही हे काम करू नका नाही तर तु, तुम तुमचे होईल वाईट परिणाम तर महत्वाचे जाणून घेऊया धार्मिक मान्यतेनुसार दसऱ्याच्या दिवशी प्रभू रामाने रावणाचा वध करून युद्ध जिंकले हा सण असत्यावर सत्याचा सत्य आणि अधर्मावर धर्माचा धर्मा विजय मिळवून देणारा सण साजरा आहे केला जातो या दिवसाचे महत्व आपण जाणून घेऊया तर हा सण वाईटांवर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो हिंदू धर्मात दसऱ्याला विशेष महत्त्व आहे यंदा चोवीस ऑक्टोंबरला दसरा सण साजरा होणार आहे दसऱ्याच्या दिवशी प्रभू रामाने रावणाचा वध करून युद्ध जिंकले हा सण असत्यावर सत्याचा आणि अधर्मावर धर्माचा विजय म्हणून साजरा केला जातो या दिवशी देवी दुर्गेचे महिषासुराचा वध केला होता या दिवशी रावण दहनात देवी दुर्गेचा मूर्तीचेही विसर्जन केले जाते तर दसऱ्याला केलेले अ केलेले शुभ कार्य फलदायी मानले जाते दसरा किंवा विजयदशमी ही सर्व सिद्धीची तिथी मानली जाते त्यामुळे या दिवशी केलेले सर्व शुभ कार्य फलदायी मानले जातात ज्योतिषशास्त्रानुसार दसऱ्याच्या दिवशी लहान मुलांचे अक्षरलेखन घर किंवा दुकान बांधणे मुंडन नामकरण सोहळा अन्नप्रसारण कान टोचणे तसेच संस्कार आणि भूमिपूजन इत्यादी शुभ मानले जाते दसऱ्याच्या दिवशी पूर्ण भक्तिभावाने श्री रामचरित्र माणसाचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जातात दसऱ्याच्या दिवशी गुप्त दान केल्याने जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते तुम्ही दसऱ्याच्या दिवशी हे कामे करू नका विजयदशमीच्या दिवशी विवाह किंवा निशिष्ट मानले जाते दसरा हा सण वाईटांवर चांगल्याचे विजयाचे प्रतीक आहे म्हणून या दिवशी चुकूनी कोणाचे वाईट कृत्य करू नये मर्यादा पुरुषोत्तम रामाचा आशीर्वादात घ्यायला असेल तर चुकूनही तुमचे प्रतिष्ठा विसरता कामा नये कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नये विजयदशमीच्या दिवशी कोणत्याही वाद घालू नका खोटे बोलू नका किंवा कोटर शब्द बोलू नका या दिवशी व्यक्तीने मांस दारू इत्यादी अन्न खाऊ नये गोष्टींपासून दूर राहावे या दिवशी झाडे तोडणे देखील अशुभ मानले जाते दसऱ्याचे महत्व बघूया दसरा हा सण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीने साजरा केला जातो या दिवशी शत्रूची या दिवशी शस्त्राची पूजा केली जाते अनेक लोक या दिवशी ग्रंथ आणि वाहनांचे पूजन करतात कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी हा दिवस सर्वात शुभ मानला जातो कारण की हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मूर्ख मूर्त असतो अनेक ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी नवीन वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे या दिवशी बहुतांश ठिकाणी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जातात तर दसरा हा सण सामाजिक एकात्मता सहकार्य आणि प्रेमाचे प्रतीक आहे असे म्हटले जाते तर आपण बघूया दसऱ्याच्या दिवशी आपल्याला कुठले कामे करायचे नाही ते मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही चुकून दसऱ्याच्या दिवशी हे चार कामे करू नका तर पहिलं काम असं आहे की दसरा हा अधर्मावर धर्माचा विजयाचा दिवस मानला जातो या दिवशी भगवान श्री रामाने रावणाचा वध केला म्हणून दसऱ्याच्या दिवशी असे कोणतेही काम करू नका जे अधर्माच्या मार्गावर आहे एखाद्या निष्ठान व्यक्तीने चुकूनी करू नका या दिवशी झाडे आपल्याला जीवन देतात म्हणून त्यांना तोडणे हे देखील एक मोठे पाप मानले जाते त्यामुळे ही चूक तुम्ही करू नका दसऱ्याच्या दिवशी झाडे तोडण्याच्या आरोग्याला खूप त्रास होतो दसऱ्याच्या चुक दिवशी चुकूनही कोण कोणत्याही कमतूत व्यक्तीचा त्रास देऊ नका प्राण्याला मारू नका यामुळे तुमचे नशीब दुर्दैव बदलू शकते त्याचप्रमाणे या दिवशी अल्कोहोल आणि मांस मटण इत्यादींचे सेवन करण्यास से विसरू नका विसरू नका कोणत्याही वृद्ध किंवा स्त्रीला त्रास देण्यास किंवा अपमान करण्यास प्रयत्न करू नका त्यामुळे आई लक्ष्मी तुमच्या क्रोदीत होते आणि घरात अनेक प्रकारचे त्रास उद्भवतात तर या दिवशी आपल्याला इत्यादींचे सेवन करायचे नाही आहे म्हणजे मटण चिकन अंडे किंवा अल्कोहोल याचे सेवन चुकूनही करू नका तर अशा प्रकारे दसऱ्याच्या दिवशी आपल्याला ही कामे करायची नाही आहे तुम्ही हे लक्षात ठेवा दसऱ्याच्या दिवशी चुकणी तुम्ही हे अशुभ कामे करू नका नाहीतर आपल्यावर त्याचे वाईट परिणाम होतील आणि आपल्या घरावर वाईट संकट येतील त्यासाठी आपण दसऱ्याच्या दिवशी हे कामे करायचे नाही आहे तर कसा वाटले व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा श्री स्वामी समर्थ धन्यवाद